जे चादर चढवली जाते इथल्या तहसीलदार यांच्या हस्ते मिरवणूक निघून चादर दर्ग्यावर आणून चढवली जाते. त्याच्यासाठी येथे जमलेल्या सगळे धार्मिक लोक असतात. हे हिंदू मुस्लिम एकतेचा प्रतीक आहे. हे सगळ्यांसाठी मानणारा देव आहे, देवस्थान आहे. आणि इथं महाराष्ट्राहून जागोजाग्यावर लोक येतात. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या प्लेसेसवरून इथं लोक येतात. आणि हे सगळ्या धर्मासाठी एक मोठ असं हे आज हजरत ख्वाजा बद्रुद्दीन शेख चिश्ती रहमतुल्लाह अलैह यांचा 700वा उरुस आपण सर्वजण साजरे करत आहोत. या उरुसामध्ये सर्व धर्माचे लोक, हिंदू, मुस्लिम, दलित, बौद्ध, इतर अनेक जातीचे लोक या उरुसामध्ये सहभागी होतात आणि सगळ्यांची निष्ठा या दर्गावर आहे. 8 रज्जब म्हणजेच उर्दू महिन्याच्या 8 रज्जब तारखेला या उत्साला प्रारंभ होतो. त्याचे एक दिवस आधी सर्व मुजावर बांधव मजार शरीफला मुसल संदलमाली देऊन उत्साच प्रारंभ करतात. 8 तारखेला सकाळी 9 वाजता हजरत ख्वाजा बद्रुद्दीन शेख चिश्ती रहमतुल्लाह अलैह यांच्या दर्गावर जो कलश आहे तो कलश भिस्ती यांना ही परंपरेनुसार भिस्ती समाजाकडे त्यांचा मान आहे. त्यांच्या घरी तो कलश नेऊन तिथं धुवून स्वच्छ करून 8 तारखेला सकाळी 9 वाजता त्याची वाजत गाजत पूर्ण गावातून मिरवणुकीने दर्ग्यावर ते आणला जातो आणि तो दर्गा घुमटावर कलश बसवला जातो. अस्सलाम वालेकुम. मी नगरसेवक अनवर लुकडे. हजरत ख्वाजा बद्रुद्दीन रहमतुल्लाह शहीद यांची 700वा उरुस या ठिकाणी साजरा होतो आहे. या उरुसाला तहसीलदारामार्फत तहसील कार्यालयातून उरुस काढण्यात येतो आणि या उरुसाला येथील सर्व भाविक हिंदू मुस्लिम सर्व धर्मीय एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करतात. आणि हा कार्यक्रम सलग 5 दिवस चालतो. याच्यामध्ये हिंदू कार्यक्रम असतात आणि मुस्लिमी कार्यक्रम असतात. सलग 5 दिवसामध्ये कलगीतुरा, कव्वाली अशा वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रम घेतले जातात. त्यानिमित्ताने सर्व इथले हिंदू आणि मुस्लिम पूर्ण लोक या ठिकाणी तुम्हाला भाविक पाहायला मिळतील. आणि हा कार्यक्रम अत्यंत शांतपणे आणि चांगल्या पद्धतीने पार पाडला जातो हे उरुसाचे एक वैशिष्ट्य आहे. धन्यवाद. आमच्याशी कनेक्टेड रहा फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर.